नमस्कार. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि पुण्यात पाणी आलं. अजून कुठल्या धरणातून, पवना धरणातून, दारणा धरणातून, अजून दोन चार धरण आहेत त्या धरणातून पाणी सुटलं आणि पुण्यात पाणी आलं. पुण्यातला अगदी जमिनीच्या तळाशी असलेला बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पुण्यात पाणी, पुण्यात पाणी अशी बोंबाबोंब मीडियाकडून सुरू होते. मागच्या काही दिवसामध्ये पुण्यातल्या पाण्याची चर्चा जोरदार आहे. खरं तर मनपाला आणि सरकारला माझं सांगणं आहे, पावसाच्या काळात नदीपात्रात होणाऱ्या नवनव्या तंबू, राहुट्या, शेड यांचा अंदाज घ्यावा आणि मग मदतीचं कार्य पुढे करावं. असो, त्यावर बोलता येईल, स्वतंत्रपणे बोलणार आहे. कोल्हापुरात आणि पुण्यात पुराच्या कालावधीमध्ये नदीपात्राच्या आजूबाजूला वाढणाऱ्या वस्त्या आणि त्या तात्पुरत्या वस्त्या कशासाठी वाढतात याचा अभ्यास करून त्यावर भाष्य करायला हवं, कारण ते केल्याशिवाय काही खरं नाही आहे. पण मागच्या दोन तीन दिवसामध्ये या पुण्यातल्या पाण्याच्या बातम्या जरा कमी झाल्यात. मला प्रश्न पडला, पुण्यातलं पाणी कमी झालंय की फक्त बातम्या कमी झाल्यात? आणि उत्तर येऊ लागतं, पुण्यातलं पाणी जशाच तसं आहे, विसर्ग चालूच आहे, पण पुण्यातल्या पुराच्या बातम्या कमी झाल्यात. कारण मीडियाने पुराच्या बातम्या दाखवल्या रे दाखवल्या की अजून एक बातमी दाखवावी लागेल आणि ती बातमी न दाखवणं मीडियासाठी सोयीस्कर आहे. म्हणून पुण्याच्या जवळची एक बातमी लपविण्यासाठीच मीडिया पुण्यातल्या बातम्यांना, पुण्याच्या पाण्याच्या बातम्यांना कमी करतोय. हे सूर्यप्रकाशासारखं पुण्यात दिसत नसला तरी लखपणे आमच्या समोर येऊ लागलेलं आहे. काय लपवतोय मीडिया? एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओतलं सत्य तुम्ही जाणून घ्या. जरा बघा, छोटासा व्हिडिओ आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा व्हिडिओ कुठला, मी का दाखवतोय, काय कारण असेल? मंडळी, या व्हिडिओचं वैशिष्ट्य आहे की हा व्हिडिओ साहेबांनी उभारलेल्या स्वर्गातला आहे आणि साहेबांनी उभारलेल्या स्वर्गाला, स्वर्गामध्ये लोक आता स्वर्गस्थ होऊ लागलेली आहेत. म्हणजे जसं समृद्धी मार्गावर मेलेल्या लोकांना देवेंद्रवासी म्हणायची पद्धत होती, तशी आता या व्हिडिओमध्ये
जो भाग दिसतोय तिथे मेलेल्या लोकांना साहेबवाशी झाले म्हणायचं की काय असा प्रश्न माझ्या मनात तरी पडतोय. आता कोणते साहेब हे मला विचारू नका, मी तुम्हाला सांगणार नाही, कारण असं सांगणं बरेच साहेब आहेत महाराष्ट्रामध्ये. चला त्या व्हिडिओविषयी बोलूया. हा व्हिडिओ कुठला आहे? हा व्हिडिओ पुण्याजवळच्या लवासाचा आहे. लवासा सिटीमध्ये काय होतंय याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. आणि हा व्हिडिओ कुठून मिळाला म्हणून काय विचारताय? हा व्हिडिओ मला एका माध्यमाच्या प्रतिनिधीच्या वॉलवरून मिळाला. NDTV मराठी हे एकमेव चॅनल आहे ज्यांनी हे दाखवलं, त्या आमच्या धाराशिवच्या राहुल कुलकर्णींचेही मला आभार मानायचे, कौतुक करायचं आहे की त्यांनी किमान ही स्टोरी करून तरी दाखवली. लवासा सिटीमध्ये पावसानं इतका धुमाकूळ घातला, इतका धुमाकूळ घातला की लवासात येणारे रस्ते वाहून गेले. लोकांनी पर्यायी रस्ते तयार केले, रेस्क्यू टीमनी तयार केले, आणि रेस्क्यू टीमनी रस्ते तयार करून तिथपर्यंत पोहोचले. याच रस्त्याने माध्यमाचा एकमेव प्रतिनिधी पोहोचला आणि त्यांनी आणलेले व्हिडिओ हे फारच धक्कादायक वाटले. अहो, एक सलग 3-4 बंगले वाहत गेलेत. वाहत पुण्यात घरात पाणी घुसतं, इथे पाण्यात घर घुसलंय. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत गेलेल्या बंगल्यांचा व्हिडिओ तुम्हाला दिसलाय, बघितलाय. आताही बघा, हा जो बंगला दिसतोय ना, तो बंगला पाण्यातून वाहत 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 पुढे आलेला आहे. म्हणजे या बंगल्यांची अवस्था अशी झाली की ते मुळापासून उखडले गेले, पडले, जमीन दोस्त झाले आणि वाहत वाहत आले. अहो, पाण्याने इतका गोंधळ माजवला, इतका गोंधळ माजवला की तिथे भूस्खलन होऊन काही घरं दबल्या गेली आणि त्यात माणसं मेली. पुण्यासारख्या भागातून एक इलेक्ट्रिशियन आणि त्याचा मदतनीस त्या बंगल्यात काम करायला गेले होते, त्या बंगल्यातच त्यांचा दबून मृत्यू झालाय, गुदमरून मृत्यू झालाय हे आपण विसरतो. माधवराव गाडगिळांची समिती आठवती आहे. या समितीने लवासासारख्या ठिकाणी बांधकामाला वावच नाही असा स्पष्टपणे अहवाल दिला होता, पण तरीही लवासामध्ये 88 पोटी बांधकाम केलं गेलं. अहो, याच काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जयराम रमेश पर्यावरण मंत्री असताना या जयराम रमेश यांनी या प्रस्तावाला गुंडाळून ठेवा असं सांगितलं होतं आणि लवकर परवानगी दिलेली नव्हती. सोनिया गांधींची मध्यस्थी घालून या प्रकल्पाला परवानगी दिली गेली. या प्रकल्पाच्या विरोधात अनेकांनी लढे दिले आहेत, म्हणजे नाशिकचे तर लढताच लढतात आहेत, पण निर्भय बनो चळवळ चालवणाऱ्या आमच्या चौधरींनी या विषयामध्ये मोठा लढा दिलाय आणि त्यांच्या न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. लवासाच्या विरोधामध्ये लोकांची भूमिका असताना लवासा प्रोजेक्ट चांगला कसा आहे असं सांगत पवारांनी तिथे तो प्रकल्प करायला भाग पाडला. लोकांच्या जमिनी वेगवेगळ्या कंपन्यांनी घेतल्या आणि त्याचे परिणाम आपण बघतोय. लवासात जाणारे रस्ते उद्ध्वस्त व्हायला लागले, लवासामधले बंगले पाण्यात वाहत जाऊ लागल्यात, तिथल्या जमिनी धसू लागल्यात, डोंगर खाली येऊ लागलाय आणि या डोंगरांच्या मध्ये घर दबू लागली. माध्यमांना NDTV मराठी वगळता अन्य माध्यमांना हे दाखवावं सुद्धा वाटलं नाही, म्हणून त्यांनी हे दाखवायची वेळ येऊ नये यासाठी कदाचित पुण्यातल्या पुराच्या बातम्याच कमी करून टाकल्या, कारण आमच्यासारखे किती तर जण मागं लागतील की पुण्यातल्या बातम्यांचं काय झालं. येतंय लक्षात पुण्यातल्या बातम्या का कमी झाल्या ते? आता या सगळ्या लवासा सिटीमध्ये गेलेल्या साहेबवासी जनांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. इतकंच, नमस्कार.